मस्त असे फुगले एकूण एक चिरोटा खूप सुंदर लेअर्स याला झाल्यात. काहीतरी वेगळं बनवायचं असतं, दिसायला सुंदर लागतात पदार्थ गौराईला जेव्हा आपण पुढे सजवतो, तर हा एक अफलातून पदार्थ आहे. नमस्कार, मधुराज रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत. आज आपण चिरोटे कसे बनवायचं ते बघतोय. तर सगळ्यात आधी इथे 1.5 कप मैदा मी घेतलेला आहे. यामध्ये अगदी चिमूटभर मीठ घालायचं. कुठल्याही गोडाच्या पदार्थामध्ये चिमूटभर मीठ घातलं की त्याची चव मस्त येते. आणि यामध्ये 1-2 चमचे साजूक तूप किंवा वनस्पती घालू शकता. मी इथे वनस्पती घेतलं. आता हे तूप आहे जे आपण घेतलं, हे असं छान मिक्स करून घ्यायचं पिठाबरोबर. तितपत मसाज करायचा पिठाला जोवर याला रवा टेक्स्चर येत नाही, तोवर रव्यासारखं. आता जेव्हा आपण कुठला तळणीचा पदार्थ करतो, जेव्हा आपल्याला त्याचं कोटिंग कुरकुरीत लागतं, तेव्हा कडकडीत तेल घालायचं. जेव्हा ते खुसखुशीत झालं पाहिजे तेव्हा थंड तेल किंवा थंड तुपाचा वापर करायचा. म्हणजे कुरकुरीत आणि खुसखुशीतमध्ये तो फरक आहे. म्हणजे कसं सांगता येईल, भजी कुरकुरीत असतात, करंजीची पारी असते ती खुसखुशीत असते, हा फरक आहे. किंवा खुसखुशीत म्हणजे खस्ता पण म्हणता येईल. म्हणजे साधारण कचोरी वगैरे कशी खस्ता फ्लेकी असते, तसं टेक्स्चर जेव्हा लागतं तेव्हा हे असं थंड, त्याच्यामध्ये फॅट जे घालतो ती थंड लागते, थंड रूम टेम्परेचरवरचं. तर आपले जे मसाले आहेत मधुराज रेसिपीचे, ते मसाले आता तुम्ही व्हॉट्सॲपवर ऑर्डर करू शकता. 9136822224 या नंबरवर तुमचं संपूर्ण नाव आणि पत्ता कळवा आणि तुम्हाला मसाले घरपोच पाठवण्यात येतील. नंबर खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण दिलेला आहे. आणि त्याचबरोबर तुमच्या सजेशन्सप्रमाणे आम्ही आता कांदा लसूण मसाला पॅकही सेपरेट ठेवलं आहे, त्याचं पॅकेजिंग सेपरेट ठेवलं आहे. त्यामुळे तुम्ही आता फक्त कांदा लसूण मसाला पण ऑर्डर करू शकता, फक्त म्हणजे कॉम्बो ऑर्डर करायची गरज नाही आहे. आणि हा जो कॉम्बो आहे 3 मसाल्याचा, या प्रत्येक मसाल्याच्या पॅकबरोबर तुम्हाला एक छोटंसं भातकलीचं भांडंही मिळणार आहे. सो ऑर्डर करायचं आहे पण ऑनलाईन करता येत नाही, तर मग तुम्ही व्हॉट्सॲपवर करू शकता. आता इथे हे तुम्ही बघू शकता, मस्त असं रवाळ झालेलं आहे मैदा. म्हणजे बेसिकली काय की हे जे आपण वनस्पती घातलं आहे हे मैद्याच्या प्रत्येक कणाला लागलं गेलं पाहिजे. आता यामध्ये थोडं पाणी घालायचं आणि घट्टसर गोळा मळून घ्यायचा, सैल गोळा करायचा नाही, नाहीतर चिरोटे नरम पडतात आणि खुसखुशीत होत नाही. चला तर मग हा मैदा असा मस्तपैकी मळून झालेला आहे आणि तुम्ही बघू शकाल व्यवस्थित असा घट्टसर गोळा केला आहे. 1.5 कपला फक्त 1/2 कप पाणी पुरेसं झालेलं आहे. आता एक बाउल घ्यायचं, बाउलमध्ये हे ठेवायचं पीठ, झाकण ठेवायचं आणि 1/2 तास आपण मुरवत बाजरा ठेवूयात. प्रिय मित्र आणि मैत्रिणींनो, मधुराज रेसिपी आवडतात ना, मग चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरही क्लिक करा. खूप खूप धन्यवाद आणि शुभेच्छा. चिरोटे बनवताना त्याच्या मधल्या लेअर्स असतात त्यासाठी साटा लावला जातो. तर इथे माझ्याकडे वनस्पतीच आहे 4 चमचे. यामध्ये 1-3 ते 4 चमचे कॉर्नफ्लॉर घालायचं, किंवा जितक्या लेअर होतील, 1.5 कपमध्ये साधारण 6 ते 7 लेअर होतात, तेवढे चमचे कॉर्नफ्लॉर घ्यायचे. मी 1/2 कप तूप घेतलं आहे, तर 1/2 कप कॉर्नफ्लॉर घेतलं आहे आणि हे छान असं फेटून घ्यायचं. तितपत फेटायचं जोवर हे सगळं कॉर्नफ्लॉर यामध्ये ॲब्झॉर्ब नाही होत आणि छान असं हे हलकं क्रीमसारखं नाही दिसत, तोवर फेटून घ्यायचं. चला तर मग इथे हा साटा बनवून तयार आहे आणि तुम्ही बघू शकाल मस्त असा फ्लफी झाला आहे, एकदम असा क्रीमसारखा दिसतोय. परफेक्ट. आता आपण चिरोटे बनवायला घेऊयात. तर हे पीठही मी मुरवून घेतलेलं आहे साधारण 1/2 ते 1/2 तास. आता हे पुन्हा एकदा आपण एकसारखं करून घ्यायचं, मळून घ्यायचं आणि याचे आपण एकसारखे पोर्शन्स करून घेऊयात. साधारणपणे 1-6 गोळे करून घ्यायचं
दीड कप मध्ये सहा असे साधारण लिंबाच्या आकाराचे शेप व्यवस्थित होतात आणि हे एकसारखे करायचे. आता हे एखादी पारी घ्यायची आणि याची पातळ पोळी लाटून घ्यायची. मैदा आहे, जितकं तुम्ही लाटाल तितकं ते पुन्हा बाउन्स बॅक होतं. स्ट्रेच जेवढं करता तितकंच ते आधीचा जो शेप असतो, आकार असतो, त्या शेपला परत येतो. त्यामुळे हे बरंच स्ट्रेच करून पातळ करावी लागते. आणि हे असं मस्तपैकी लाटून झाली पोळी की एक प्लेट घ्यायची, यामध्ये स्प्रेड करून ठेवायची, झाकून बाजूला ठेवायचं. आणि याच पद्धतीने आपण आपल्या उरलेल्या पोळ्या एकसारख्या लाटून घेतो एकदम पातळ. आता हे असं सहा पोळ्या व्यवस्थित लाटून झाल्या की एक लेअर घ्यायची आधी, छान अशी पातळ लाटून झाली, तुम्ही बघू शकता. हा जो साठा आपण बनवला हा साठा स्प्रेड करून घ्यायचा. छान असा ह्याचा लेअर द्यायचा, म्हणजे त्या ज्या पेटल्स आहेत किंवा पाकळ्या आहेत चिरोटेच्या त्या छान सुटतात. पुढची लेअर घ्यायची, थोडस हलकस लाटून घ्यायचं लाटणे, आणि यावर पण हा साठा लावून घ्यायचा. आता कलरफुल करायचं असेल तर एक मस्त ट्रिक तुम्हाला सांगते. म्हणजे प्रत्येक वेळेस वेगवेगळ्या रंगाचे गोळे बनवत बसण्यापेक्षा या ट्रिकने पण तुम्ही करू शकता. आता काय करायचं, हे झालं की रंग घ्यायचा. इथे मी लाल रंग घेतला, हा याच्यावर असा स्प्रेड करायचा. हा रंग तुम्ही बदलू शकता, एका लेअरला गुलाबी, एका लेअरला ऑरेंज, हिरवा, असं वेगवेगळे प्रयोग करू शकता. बेसिकली यावर पुढचा लेअर टाकायचा. हा पण हलकस लाटण्याने एकसारखं स्प्रेड करून द्यायचं. पुन्हा यावर साठा लावायचा. आता कॉर्नफ्लॉर नसेल तर कॉर्नफ्लॉरच्या ठिकाणी तुम्ही मैदा वापरू शकता किंवा तांदळाचं पीठही वापरलं तरी चालेल. पण कॉर्नफ्लॉरमुळे काय होतं, हे चिरोटे मस्त असे खुसखुशीत राहतात. तर या लेअरला मी रंग नाही लावत आहे. पण लाटण्याने एकसारखं करून घ्यायचं. यावर पुन्हा साठा लावायचा. या लेअरवर मी रंग स्प्रेड करून घेणार. जरी लाल असला तरी लाल आणि पांढरं कॉम्बिनेशन होतं, त्यामुळे तो गुलाबी टर्न होतो, पण दिसताना खूप सुंदर दिसतो. लाटून घ्यायचं, पुन्हा याच्यावर साठा लावायचा. हा जो आपण साठा बनवला आहे, पाव कप तूप आणि अर्धा कप कॉर्नफ्लॉर, तर दीड कप जर मैदा असेल तर हे परफेक्ट होतं आहे. आणि आता या नेक्स्ट लेअर. आणि आता फायनल आणखी एक लेअर साठ्याचं. आणि आता हे याचा रोल करून घ्यायचा. रोल असा छान एकसारखा करून घ्यायचा, म्हणजे आपले चिरोटे पण एकसारखे होतात. आता कॉर्नर घ्यायचा. हा जो एक्सेस लेअर आहे काढून टाकायचा आणि याचे एकसारख्या लाट्या करून घ्यायचे.
आता हे एक लाटे घ्यायचे आणि लाटायचे. खूप पातळसर नाही लाटायचं, थोडंसं जाडसर ठेवायचं, म्हणजे ते फुलतात छान. परफेक्ट. बाजूला ठेव. जसं मी सांगितलं, तुम्ही यामध्ये रंग प्रयोग करू शकता, वेगवेगळे घालू शकता. मी फक्त एकच रंग वापरला. चला तर मग इथे मस्त सगळे चिरोटे लाटून झाले. तर 1.5 कप मैदा घेतला तर 12 ते 14 मध्यम आकाराचे चिरोटे व्यवस्थित होतात, म्हणजे एक गौरीसाठी एक हात प्लेट भरून परफेक्ट आहे. तर आता तळून घेऊयात. तर इथे तेल व्यवस्थित गरम झालेलं आहे. यामध्ये आता आपण एक एक चिरोटा ड्रॉप करूयात. तेल खूप गरम नाही करायचं. अगदी मंद आचेवरच करायचा चिरोटा, नाहीतर मग त्याचा रंग बदलतो आणि त्याला लेअर्स नीट येत नाही. मस्त. आणि पापुद्रे बघा किती सुंदर आलेत पाकळ्या. आता हे पलटे करूयात. दुसऱ्या बाजूने पण हलकेसे तळून घ्यायचे. चला तर मग चिरोटे असे दोन्ही बाजूने मस्त तळले गेले. मंद आचेवरच करायचं, नाहीतर याचा रंग बदलतो आणि सोनेरी रंग येतो. सोनेरी रंग नको आपल्याला. आणि त्याचबरोबर त्याचा लेअरही छान आला पाहिजे. मस्त दिसत आहे. आपण हे टिश्यू पेपरवर काढूयात. किती सुंदर दिसत आहेत. परफेक्ट. आणि याच पद्धतीने मंद आचेवर सगळे चिरोटे फ्राय करून घ्यायचे. खूप सुंदर दिसतात. तुम्ही बघू शकता किती नाजूक अशा पाकळ्या आल्या त्याला. जबरदस्त. आता हे हलकसच गरम असताना यावर पिठी साखर भरपूरायची. हवं तर तुम्ही पाकामध्ये पण सोडू शकता. चला तर मग इथे मस्तपैकी चिरोटे बनवून तयार आहेत. आणि बघू शकाल खूप सुंदर लेअर्स याला झाल्यात. खूप डेलिकेट झालं ॲक्च्युली हे. मस्त असे फुगले 1.5 चिरोटा तुम्ही बघू शकाल. जबरदस्त. खूप हलके आणि नाजूक झालेत हे. गौराईला नक्की बनवून बघा. 1.5 कप मैदा, 12 ते 14 चिरोटे मस्त दिसतात. काहीतरी वेगळं बनवायचं असतं, दिसायला सुंदर लागतात पदार्थ गौराईला जेव्हा आपण पुढे सजवतो, फराळाचं मांडतो तेव्हा. तर हा एक अफलातून पदार्थ आहे. सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा. तर पुन्हा भेटूयात अशाच एका मस्त खुसखुशीत रेसिपीबरोबर. तोवर मस्त रहा, खुश रहा, आनंदी रहा आणि सगळ्यात महत्त्वाचं खात रहा.